मुघलांच्या जुलमी अत्याचाराने ग्रासलेल्या भारताला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्त केले. छत्रपती शिवरायांनी घेतलेली शपथ हिंदू साम्राज्याची म्हणजेच हिंदू राष्ट्राची होती असे प्रतिपादन छत्रपती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी केले. 350व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आयोजित शिवाजी महाराज कथेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी यांनी मार्गदर्शन केले. शिवसंस्कार या विषयावर बोलताना त्यांनी छत्रपती शिवरायांचे बालपण, स्वराज्याची शपथ आणि त्या काळातील संत कार्य आदींवर विवेचन केले. स्वामी गोविंद देवगिरीजी म्हणाले, छत्रपती श्री शिवरायांच्या सर्वोत्तम गुरु असलेल्या त्यांच्या मातोश्री जिजामातांनी त्यांना घोडेस्वारी, राजनीतीशास्त्र, संस्कृत, व्यायाम, तलवारबाजी, दांडपट्टा, रामायण, महाभारत आणि व्यवस्थापनाचे धडे दिले. अत्याचाराचा नाश करणाऱ्या धर्माधिष्ठित राजा असावा या भूमिकेतून जिजामातांनी त्यांना घडवले. माझ्या पोटी छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मावे असे भारतातील प्रत्येक स्त्रीला वाटते, तर ते देशाचे भाग्य पालटेल. हिंदुस्थानसाठी सर्वात मोठी प्रेरणा छत्रपती शिवरायच आहेत. छत्रपती शिवरायांच्या समकालीन असलेले जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाची जागृती केली. हिंदवी स्वराज्यासाठीच्या संघर्षात योगदान देण्याची जनभावना त्या काळात तयार होत गेली. याप्रसंगी सिनेकलावंत आमिर तडवळकर यांच्या समर्पित नाट्यशाळेच्या कलाकारांनी छत्रपती शिवरायांची घेतलेली हिंदवी स्वराज्याची शपथ हा प्रसंग नाट्यरूपातून उत्कृष्टरित्या सादर केला. यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बालकलाकारांचे कौतुक केले. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानची माहिती आणि प्रास्ताविक सीए राजगोपाल मिणियार यांनी केले. सूत्रसंचालन गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.